नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासामध्ये आपण शब्दांच्या जाती या प्रकाराबद्दल पाहिले. शब्दांच्या जातीमध्ये दोन प्रकार पाहिले, सव्यय आणि अव्यय, म्हणजेच विकारी आणि अविकारी. तर त्यामध्ये आठ प्रकार पडतात हेही पाहिले. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, उभयानव्यय अव्यय, शब्दयोग्य अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, असे शब्दांच्या जातीचे आठ प्रकार. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले नाम व त्याचे प्रकार. तर नामाचे तीन प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आजच्या तासाला आपण सर्वनाम पाहणार आहोत. मग सर्वनाम म्हणजे काय? तर ते अगोदर नाम म्हणजे काय? नाव. सर्वसाधारण आपण व्याख्या पाहिली होती की नाम म्हणजे नाव, तर सर्वनाम म्हणजे काय? त्यासाठी आपल्याला अगोदर दोन परिच्छेद पाहावे लागतात. मग सर्वनामाचं आपल्याला व्याख्या लक्षात येईल, सर्वनाम म्हणजे काय लक्षात येईल. तर पहिला पॅरेग्राफ मी वाचते आणि तुम्हाला समजावून सांगते. पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले. पंतप्रधान विमानातून उत्साहाने खाली उतरले. पंतप्रधानांनी सर्वांना हसून अभिवादन केले. जवळच लहान मुले उभी होती. पंतप्रधान लहान मुलांकडे गेले. पंतप्रधानांना एका मुलाने गुलाबाचे फूल दिले. पंतप्रधानांना आनंद झाला. वरील परिच्छेदात थोडा बदल करून तो पुन्हा लिहूया किंवा वाचूया. पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले. ते विमानातून उत्साहाने खाली उतरले. त्यांनी सर्वांना हसून अभिवादन केले. जवळच लहान मुले उभी होती. ते लहान मुलांकडे गेले. एका लहान मुलाने त्यांना गुलाबाचे फूल दिले. त्यांना आनंद झाला. आता वरील दोन्ही परिच्छेद आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की प्रारंभी पंतप्रधान या नावाचा उल्लेख सारखा होत आहे, पण दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये परिच्छेदामध्ये आपण पाहिलं तर त्यामध्ये ते किंवा त्या असे उच्चार होत आहेत आणि पंतप्रधान हे नाव पुन्हा पुन्हा येत नाही. त्यामुळं दुसरा परिच्छेद आपल्याला ऐकताना त्यामध्ये रस वाटतो, ते ऐकायला छान वाटतं. म्हणजेच मग सर्वनाम म्हणजे काय? तर नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. याची दुसरीच व्याख्या आपण सोपी साधी पाहिली तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मग ह्या नामाचे सर्वनामाचे सहा प्रकार पडतात. पुरुषवाचक सर्वनाम, तर बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात. एक बोलणारा, दुसरा ऐकणारा आणि तिसरा म्हणजे ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत तो. तर असे हे सर्व पुरुषवाचक सर्वनामे आहेत. उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या. दोन नंबर दर्शक सर्वनामे, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ हा, ही, हे, तो, ती, ते. नंबर तीन संबंधी सर्वनामे, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात. उदाहरणार्थ जो, जी, जे. प्रश्नार्थक सर्वनाम, ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ कोण, काय, कोणास, कोणाला, कुणी इत्यादी. पाच नंबर सामान्य सर्वनामे किंवा यालाच अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. कोण, काही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. उदाहरणार्थ कुणी कुणास हसू नये, त्या पेटीत काय आहे, या वाक्यामध्ये कुणी कुणास आणि पेटीत ही सर्वनामे सामान्य सर्वनामे आहेत. आणि शेवटचं आणि सहा नंबरचं आत्मवाचक सर्वनाम, यामध्ये आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतःसाठी करतो तर तेव्हा त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. यामध्ये मी, स्वतः, आपण, आम्ही अशी उदाहरणे सांगता येतील. तर आज आपण सर्वनामाचे सहा प्रकार, ज्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे आणि आत्मवाचक सर्वनामे ही पाहिली. तर यावर आपण अभ्यास करू आणि त्याचं लेखनही